गोरेगाव मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपूल आणि उन्नत मार्गाच्या पुलाचं काम पीएस सिंगला कंपनीकडनं काढून आता दुसऱ्या कंपनीला दिलं जावं अशी मागणी रवी राजा यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. कारण पीएस सिंगला कंपनीचं बिहारच्या भागलपूरमधील गंगा नदीवरती पूल बांधकाम सुरू असतानाच तो पूल कोसळला, त्यामुळे अशा कंपनीला मुंबईतल्या पुलाचं कॉन्ट्रॅक्ट नको म्हणून या कंपनीला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी रवी राजांकडनं केली जाते. रवी राजा हे काँग्रेसचे नेते आहेत. गोरेगाव मुलुंड लिंक रोडवरच्या उड्डाण पुलाचं आणि उन्नत मार्गाच्या पुलांचं काम ज्या कंपनीकडे आहे त्याच कंपनीनं बांधत असलेला बिहारमधला पूल जमीनदोस्त झाला म्हणून या कंपनीला ब्लॅकलिस्ट करा अशी मागणी ते करतात. त्या सगळ्या संदर्भात रवी राजा यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी वेदांत नेबी यांनी. मुलुंड गोरेगाव लिंक रोडचं काम एसपी सिंगला ही कंपनी करतील. हीच ती कंपनी आहे जी कंपनी बिहारमधल्या बागलपूरमध्ये गंगा नदीवरच्या पुलाचं काम करत होती आणि त्यामुळेच या कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं आणि हे काम दुसऱ्या एका कंपनीला हँडओव्हर करावं अशी मागणी आता केली जाते आणि ती मागणी करतायत मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा. सर, तीच कंपनी आहे जी कंपनीने निर्माणाधीन जो गंगा नदीवरच्या पुलाचं काम जो कोसळला, कशा प्रकारे आता तुम्ही मागणी करताय? कारण तुम्ही पत्र तर लिहिलंय मात्र काम आता हे सुरू झालेलं आहे. डिसेंबर 21 या प्रस्ताव पास झालेला आहे आणि जानेवारीमध्ये त्याला वर्क ऑर्डर दिलेला आहे. आता असं आहे की या कंपनीच्या जे महत्वपूर्ण प्रकल्प आहे, आपल्याला माहित आहे की मुंबईमध्ये दोन महत्वपूर्ण प्रकल्प महानगरपालिका करत आहे, एक कोस्टल रोड आहे आणि एक गोरेगाव मुलुंड लिंक रोड जे ईस्ट वेस्टचं कनेक्शन. आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोडमध्ये हे एक भाग आहे की त्याला पूल बनायच्या एक टेंडर काढली होती आणि त्या टेंडरमध्ये या एसपी सिंगला जे मुंबईसाठी नवीन आहे आणि नवीन कंपनी आहे त्याला वर्क ऑर्डर दिले आणि काम आता आरंभ झालेलं आहे. असा माहीत पडला आहे की जे काम इकडे चालू आहे ते काम बरोबर नाही आहे. त्याचे असं आहे की फक्त 20% त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे आणि आता असं आहे की आपल्याला माहित आहे की जून 4 सगळे पूर्ण देशने पाहिलेलं आहे की कसा या कंपनीचे जे पूल आहे ते बिहारमध्ये कसा कोसळलेला आहे. या बघून मी ताबडतोब एक पत्र महानगरपालिका आयुक्तला लिहिलेलं आहे की आपण या जे कंपनीला प्रस्ताव या काम दिलेला आहे त्याला आपण फेरविचार करण्यात यावी. यासाठी फेरविचार करण्यात यावी की आता असं आहे की दोन वेळ जे पूल तिकडे बिहारमध्ये कोसळलेला आहे, आता काय होणार? इकडे तुम्ही पूल बनवणार आणि परत कोसळणार, तर त्याची जबाबदार कोण आहे? म्हणणं आहे की निकृष्ट दर्जाचं काम मुंबईत सुद्धा होतंय, केलं जात आहे, होऊ शकत आहे. ज्या कंपनी दुसऱ्या भागमध्ये काम करत आहे त्या कंपनीच्या पूर्णपणे जे स्ट्रक्चरल ऑडिट त्याचे पूर्ण कामाचे बघायच्या हे काम महानगरपालिकाचे इंजिनियर्सच्या. माझं म्हणणं आहे की यामध्ये ते होऊ शकत आहे की त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची प्रक्रिया आता पूर्ण होतीये. इथे सुद्धा आगी तसंच केलं जावं, इतर ठिकाणी काम घेऊन एक कंपनी. आपल्याला मी माहिती देऊ इच्छितो की जेव्हा एक कंपनी ब्लॅकलिस्ट दुसऱ्या राज्यामध्ये होतात ऑटोमॅटिकली इकडे होतात ब्लॅकलिस्ट होतात, कळायला पाहिजे. माझ्या मागणी आहे की महानगरपालिकाचे आयुक्त यामध्ये गंभीरता घेऊन यांनी बघून आपण या कामासंदर्भात एसपी सिंगलाला ताबडतोब काम रद्द करून त्याला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे आणि कामाच्या संदर्भात ते रिस्क अँड कॉस्टमध्ये आपण दुसरा टेंडर काढू शकत आहे. 800 सगळं काम आहे, 800 काम आहे, यासाठी आपण खबरदारी घ्यायला पाहिजे. माझा असा आहे की मी खबरदारीसाठी पत्र पाठवलेलं आहे, खबरदारी घ्यायला पाहिजे. मला माहिती आहे की महानगरपालिका एक पूर्ण भारतात नाही पूर्ण एशिया खंडात एक मोठं महानगरपालिका आणि त्याचे काम करण्याची पद्धत चांगलं आहे असं माझं म्हणणं आहे. बट जेव्हा असा एक हादसा होतात दुसऱ्या राज्यामध्ये तर आपण खबरदारी घ्यायला पाहिजे की नाही, तर माझं म्हणणं आहे की खबरदारी घ्या. भाजपचं असं म्हणणं आहे की त्यावेळेची सत्ताधाऱ्यांची चूक आहे अशा कंपनीला काम. असं आहे की प्रस्ताव कोण बनवलं? प्रस्ताव महानगरपालिकाचे आयुक्त तेव्हा कोण होते आणि आता जे कोण आहे सगळ्याला माहीत आहे, ते मी त्यामध्ये जाऊ इच्छितो नाही. मला माझं म्हणणं आहे की या कामासंदर्भात ताबडतोब माझा मागणी आहे की आपण रद्द करा आणि फेरविचार करा
आणि ब्लॅकलिस्ट करा, माझा हे मागणी आहे. तर हा स्थायी समितीचा प्रस्ताव आहे ज्यामध्ये या कंपनीला 14 डिसेंबर 2021 रोजी चा प्रस्ताव, त्यानंतर हे काम देण्यात आलं आणि या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता या कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं आणि जे कंत्राट दिलं होतं ते कंत्राट रद्द करून इतर कंपनीची नेमणूक त्या ठिकाणी करावी अशी मागणी आता माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पत्राद्वारे आयुक्तांना केली आहे. कॅमेरामन अजित कदम समी वेदांत ने एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.